गाई म्हशीचं दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो, मात्र हे दूध तुमच्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं। कारण जनावरांच्या दूध वाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। गर्भवती महिलांचं इंजेक्शन गाई म्हशींना, दूध वाढीसाठी औषधांचा बेकायदा वापर, विषारी दूध बनवणारी टोळी गजाळ। मोठमोठ्या बॉक्समध्ये असलेली ही औषधं हा कुठल्या हॉस्पिटलमधील औषधांचा साठा नाही, तर ही आहेत ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स। तसं पाहिलं तर ही औषधं महिलांच्या डिलिव्हरीसाठी वापरली जातात, मात्र काही माफियांनी याचा वापर थेट दुभत्या जनावरांवर सुरू केलाय। गाई म्हशींच्या दूध वाढीसाठी या औषधांचा सर्रासपणे बेकायदा वापर होतोय, याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत पुण्यातून तब्बल 53 लाखांची औषधं जप्त केली आहे। यामागे पश्चिम बंगालमधील टोळी असून आतापर्यंत 6 जणांना अटकही करण्यात आली आहे। ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन महिलांच्या डिलिव्हरी वेळी वापरलं जातं, यामुळे प्रसूती वेदना कमी होतात। मात्र हे इंजेक्शन गाई म्हशींना दिल्यास त्या जास्त दूध देतात। या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरांनी दिलेलं दूध हे मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो। हे दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टिविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेला रक्तस्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसंच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता आहे। मात्र तरी देखील सगळे नियम पायदळी तुडवत पश्चिम बंगालची टोळी पुण्यात या केमिकल युक्त इंजेक्शनची निर्मिती आणि विक्री करत होती। 53,52,000 इतक्या रकमेच्या किमतीचे ऑक्सिटोसिनच्या इंजेक्शनचा साठा मिळून आला। त्याचप्रमाणे एकूण 5 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सकस आहार म्हणून दुधाकडे पाहिलं जातं, मात्र काही माफियांनी पैसे कमावण्याच्या नादात आता दुधालाही बदनाम करण्याचा घाट घातलाय। अशा समाजकंटकांना कडक शिक्षा व्हायलाच हवी। सागर आव्हाड, Z24 तास, पुणे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Z24।